नमस्कार मित्रांनो, आजचा दिन विशेष या सदरात आपले स्वागत। 28 सप्टेंबर जागतिक कर्णबधिर दिन तसेच आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिन। 1999 महाराष्ट्र सरकारचा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर। 2008 स्पेस एक्स कंपनीने बनविलेले फाल्कन 1 हे यान पृथ्वीच्या कक्षेत जाणारे पहिले खासगी विकसित द्रव इंधन प्रक्षेपण वाहन बनले। १८३७ अंतिम भारतीय मुघल सम्राट बहादूर शाह द्वितीय दिल्ली येथील सम्राट बनले। 2000 विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर। 1928 सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली, यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला। 1958 फ्रान्स देशात संविधान अंमलात आणण्यास मंजुरी देण्यात आली। 1950 इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश। 1924 पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली। 1898 शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते स्वातंत्र्य सैनिक व पत्रकार हिंदू महासभेचे अध्यक्ष देवनागरी लिपी बसवणारे म्हणून त्यांनी लौकिक मिळवला यांचा जन्मदिवस। 1929 जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्मदिन। 1895 रेबीज किंवा हायड्रोफोबिया रोगावर लस शोधणारे रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचे निधन। 2000 सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते श्रीभर पंत दाते यांचे निधन। मित्रांनो, आजचा दिन विशेष कसा वाटला त्याबद्दल नक्की कॉमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।